नमस्कार, शास्मी ग्लोबल एंटरटेनमेंट या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत असो। तर आज आपण जाणून घेणार आहोत अग्गबाई सासूबाईच्या येणाऱ्या दुसऱ्या पर्वाबद्दल। होय, आपण बोलणार आहोत अग्गबाई सासूबाईच्या दुसऱ्या पर्वाबद्दल, म्हणजेच अग्गबाई सुनबाईबद्दल। तर अग्गबाई सुनबाईबद्दल बोलण्याआधी तुम्हा सर्वांना एक प्रश्न पडला असेल की अरे आमची शुभ्रा कुठे आहे, म्हणजे आमची लाडकी तेजश्री प्रधान कुठे आहे, का नाही दिसत आहे ती। तुम्ही पाहिले असतील प्रोमो, झी मराठी वाहिनीवर येणारे प्रोमो अग्गबाई सुनबाईचे, ज्यामध्ये गिरीश ओक्त दिसत आहेत, निवेदिता सराफ दिसते। त्यांची भूमिका अदलाबदली झालेली दिसते की गिरीश ओक हे घरची जबाबदारी सांभाळत आहेत आणि त्यांना फोन करत आहेत, आणि निवेदिता सराफ मात्र एखाद्या मोठ्या कंपनीच्या MD अथवा CEO दाखवलेल्या आहेत, ज्या की कामात खूप व्यस्त आहेत। पण त्या क्षणी तुमची नजर पडते ती गिरीश ओकांसमोर उभी असलेली एक बाई, जी त्यांची सून म्हणून दाखवलेली आहे आणि तिचं नाव शुभ्रा आहे। मग तुमच्या भुवया वटारतात की शुभ्रा आहे, मग आमची तेजश्री प्रधान कुठे? शुभ्राच्या हातात एक गोंडस बाळही दिसते। मग आमच्या तेजश्रीने ही भूमिका का नाकारली? अग्गबाई सासूबाईने तर सगळे रेकॉर्ड तोडले। TRP म्हणू नका, लोकांच्या मनात राज्य केलंय या मालिकेने, एक वेगळाच विषय होता तो। मग अशा वेळ तेजश्रीने ही मालिका का सोडली? त्याच्या दुसऱ्या पर्वात ती का काम नाही करत आहे? हा प्रश्न तुम्हाला जसा पडला तसा आम्हालाही पडला आणि आम्ही त्याचं उत्तर शोधून काढण्याचा प्रयत्न केला। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच माध्यमातून असं करण्यात आलं की बाळाची भूमिका आहे, बाळाच्या आईची भूमिका असल्या कारणाने तिने ती नाकारली। पण मित्रहो, मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? तेजश्री प्रधानसारखी नायिका असं करेल का? याचंच उत्तर शोधून काढण्याचा प्रयत्न आम्ही केला। आमच्या असं लक्षात आलं की तेजश्री ही एक मूळची हाडाची कलाकार आहे। तिने आतापर्यंत जितक्या व्यक्तिरेखा सादर केल्या ना, त्या खरंच त्या भूमिका तिने जिवंत केल्या आहेत। आता होणारं सुनामी या घरची हे नाव जरी काढलं ना, तरी तुम्हाला त्या पात्राचं नाव आठवेल, तेजश्री प्रधान हे नाव नाही आठवणार। अग्गबाई सासूबाईमधील शुभ्रा लक्षात येईल, तेजश्री हे नाव कुठेच येणार नाही। तर हीच किमया आहे तिच्या कलाकार असल्याची, म्हणजेच ती त्या पात्राला योग्य न्याय देते आहे, ती भूमिका जिवंत करते। आणि म्हणूनच असेल कदाचित तिच्या मनात ही भीती की उद्या जर आपण पर्व 2 मध्ये काम केलं, एखाद्या छोट्या मुलाच्या आईचं पात्र सादर केलं, तर ती त्या भूमिकेतही तसंच शिरेल आणि ती भूमिका जिवंत करेल आणि मग लोक तिला त्या बाळाच्या आईच्या नावाने ओळखतील। हे एक कारण असू शकते। दुसरं कारण असं आहे की तेजश्रीला ऑलरेडी बॉलिवूडमधून खूप साऱ्या ऑफर्स आहेत। तुम्हाला तर माहीतच असेल की शर्मन जोशीसारख्या लीड ॲक्टरसोबत लीड रोलमध्ये ती दिसणार आहे। तो पिक्चर रिलीज होणार होता मागच्या वर्षी, पण कोरोना काळामुळे तो पुढे ढकलण्यात आला। त्याचं नाव होतं बबलू बॅचलर। तुम्ही आपल्याच चॅनलवर हे पाहिलं असेल की त्यांनी लिपलॉक सीन दिला होता या चित्रपटात। तर अशा अनेक ऑफर तिच्याकडे आहेत, कदाचित म्हणूनच असेल की काय तिने पर्व 2 मध्ये काम करण्याचं नाकारलं असेल, याचीही शक्यता फेटाळता येत नाही। पण तेजश्री हे खरंच गुणी कलाकार आहेत आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून तिला खरंच मनापासून शुभेच्छा। आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। मित्र हो, मैत्रिणींनो, हे आपलंच चॅनल आहे, बिंदास कमेंट करा आणि असंच भरभरून प्रेम करत राहा। धन्यवाद।